ग्रीन गोल्ड पशु आहार। महागाईच्या काळात शेतकरी बंधूंना प्रचंड दिलासा। किंमत कमी मात्र सर्वोच्च दर्जा असलेले तसेच कोणतेही केमिकल नसलेले ऑर्गॅनिक पद्धतीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि अत्याधुनिक मशिनरीवर बनवलेले उच्च क्वालिटीचे पशु आहार ग्रीन गोल्ड पशु आहार। अधिक माहितीसाठी संपर्क साधा। तालुक्यातील सर्व दूध डेअरीवर उपलब्ध। सहकार महर्षी माजी मंत्री शंकरराव गेनुजी कोल्हे यांचं बुधवारी 16 मार्चला पहाटे 4 दरम्यान निधन झालं। नाशिक या ठिकाणी उपचार घेत असताना वयाच्या 93 वर्षी वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालंय। तर त्यांचा अंत्यविधी आज दुपारी 4:30 कोपरगाव येथील संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रांगणामध्ये होणार आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, कोल्हे कारखान्याचे चेअरमन बिपिनदादा कोल्हे, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, डॉक्टर मिलिंद कोल्हे हे 3 मुलं तर मुलगी निलिमा पवार आहेत। माजी आमदार स्नेहलता कोल्हे ह्या त्यांच्या सुनबाई असून विवेक कोल्हे, अमित कोल्हे, सुमित कोल्हे, प्राची पवार, ईशांत कोल्हे यांच्यासह अनेक नातवंड असा मोठा परिवार आहे। तर माजी मंत्री कोल्हे यांच्या निधनामुळे देशाच्या सहकारातील एका सूर्याचा अस्त झालाय। माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर सहकार टिकून तो वाढवण्यासाठी संघर्ष केला। देशामध्ये संजीवनी अर्थात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अग्रक्रमांकाने चालून नवा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला। जुन्या पिढीतील विदेशी उच्च शिक्षित असलेले कोल्हे यांनी जर ठरवलं असतं तर एखाद्या देशाचे ते प्रमुख झाले असते। मात्र त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा सदुपयोग आपल्या मायभूमीसाठी करून राज्यासह देशामध्ये सहकाराचं जाळं पसरवलं। सहकार लढवून तो टिकवण्यामध्ये कोल्हे यांचा सिंहाचा वाटा आहे। अनेक दशकं ते कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून काम पाहत असताना राज्याचे मंत्रिमंडळात विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी यशस्वी कामकाज केलं। जनहिताचे धाडशी निर्णय घेतले। रोखठोक बोलून शिस्तप्रिय असलेला नेता म्हणून माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांची राज्याला ओळख होती। पाठ पाण्यासाठी कोल्हे यांनी आयुष्यभर संघर्ष केला। अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी जनमानसांच्या कल्याणासाठी आणि सिंचनाच्या पाण्यासाठी आपला देह झिजवला। शिक्षणाच्या माध्यमातून हजारो युवकांचं आयुष्य कोल्हे यांच्यामुळे उज्ज्वल झालं। अनेक अंधारलेल्या झोपडीमध्ये कोल्हे यांच्यामुळे प्रगतीचा प्रकाश पडला। सहकार राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक आणि साहित्य क्षेत्रामध्ये माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं कार्य एका दीपस्तंभाप्रमाणे आहे। सध्याच्या राजकारणातील अनेक यशस्वी नेत्यांना शंकरराव कोल्हे यांनी राजकीय धडे देऊन त्यांना घडवलंय। सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मनामध्ये शंकरराव कोल्हे यांच्याप्रती आदर आहे। अशा महान व्यक्तीचा जन्म कोपरगाव तालुक्यातील येसगाव या ठिकाणी 24 मार्च 1931 रोजी झाला। त्यांनी BSc ॲग्री हे पुणे विद्यापीठ या ठिकाणी 1950 साली शिक्षण घेतलं। तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी शेतीविषयक अभ्यासक्रमाचं 6 महिने प्रशिक्षण घेतलं। युरोपमध्ये 3 महिने उच्च शिक्षणाचं प्रशिक्षण घेतलं। तर 1950 साली सर्वप्रथम येसगावचे सरपंच ते झाले। त्यानंतर ते राजकारणात आले आणि राज्याच्या विविध खात्याचे मंत्री झाले। शंकरराव कोल्हे हे 1972 ते 1984 आणि 1990 ते 2004 पर्यंत विधानसभेत निवडून गेले। त्यामध्ये 1972 अपक्ष, 1978 काँग्रेस आय, 1980 काँग्रेस आय, 1990 काँग्रेस आय, 1995 काँग्रेस आय आणि 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आणि मंत्री म्हणून त्यांनी काम केलं।
ते सहकार मंत्री, परिवहन मंत्री, महसूल मंत्री अशा महत्वाच्या खात्यांवर होते, तर 1999 साली ते विधानसभेचे हंगामी सभापती होते। स्वर्गीय कोल्हे हे रयत शिक्षण संस्थेचे अनेक वर्ष संचालक राहिले। स्वर्गीय कोल्हे यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वांनाच मोठा धक्का बसलाय, तर सर्व स्तरातून स्वर्गीय कोल्हे यांच्याप्रती शोक व्यक्त केला जातोय। शंकर दुपारगुडे, सी न्यूज मराठी, कोपरगाव।